मनातल्या तयात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मनातल्या तयात टीम घेऊन आलंय एक सुंदर सदर. जोईदार तू माझा, मनाला भावणारी आणि हवी हवीशी वाटणारी कथा मालिका, जिथे कथेतल्या नायिकेच्या जोईदाराची सर्वांना वाट आहे. ही एक दीर्घ कथा मालिका आहे आणि आठवड्यातून दोनदा प्रकाशित होईल. तेव्हा कथेच्या पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, खाली असलेली बेल क्लिक करा, म्हणजे कथेचे नोटिफिकेशन आपणास मिळतील. आणि हां, लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. आपली प्रत्येक प्रतिक्रिया ही अनमोल असणार आहे. चला तर मग मनातल्या तयार टीम सोबत जोईदार तू माझा कथेच्या प्रवासाला. राजनने त्याच्या घरी त्याचा निर्णय सांगितला होता. मोहिते निवासात आनंद होता. घरात जोडीदाराच्या गोष्टी सुरू होत्या आणि अंजू आत्या आली होती. हलक फुलक वातावरण काहीस गंभीर झालं होत. आता पुढे अमित अंजूचा नवरा लग्नाच्या काही दिवसानंतर तिच्याशी तुटक वागू लागला होता. प्रेम विवाह केल्यामुळे तिने माहेरी सुरुवातीला काहीच सांगितलं नव्हतं, पण हळूहळू अमित बद्दल माहेरी कळू लागलं. अंजलीला होणारी मारपीट आणि गलिच्छ वागणूक बघून वडिलांना हृदय विकाराचा झटका आला आणि ते जागीच गेले. त्यानंतर पाठोपाठ आईही वारली. अरुण अंजली एकटे पडले होते. अरुणचा संसार आणि बाहेरगावी असणारी त्याची नोकरी सर्वच नवीन होत. तोही तिला खूप मदत करू शकत नव्हता. अमितच्या वाईट वागणुकीनंतरही अंजलीने त्याला सोडलं नाही. दुर्दैवाने ती आई होऊ शकलीच नाही. अमितला तिला त्रास देण्यासाठी कारण सापडलं. मी प्रेम केलंय, करते आणि करत राहील या एका वाक्याने ती अमितशी बांधली होती. आजही ती त्याच्या घरात राहत होती, त्याच्यावरच्या प्रेमापोटी. अमितच्या लग्नबाह्य संबंधातून त्याला एक मुलगी झाली होती, जी अमितने भावनेत येऊन घरी आणली होती. पण नंतर त्याला ती नकोशी झाली होती. ती लहान मुलगी छपुली आणि अंजली सोबत राहत असायच्या. दोघींचाही एकमेकीवर जीव होता. दोघीही बांधल्या होत्या एक दुःखाच्या धाग्याने. छकुलीच्या आईने तिला टाकलं होत आणि अमितने अंजलीला दूर केलं होत. अंजलीला लढा लागला होता तिचा. छकुली 10 वर्षाची झाली होती. आज परत अमितने अंजलीवर हात उचलला होता. छकुलीला शाळेत सोडून ती जरा मन हलकं व्हावं म्हणून इकडे भावाकडे आली होती. घरात हलकीशी आनंदाची लहर शिरली होती. पण आत्याही सकाळीच घरी आली होती. त्यातल्या वातावरणात तिलाही फुलवावं हे आता सर्वांना नेहमीच होत. मग तिला बघताच सानू तिला येऊन बिलगली. ही आत्तू कशी आहेस? काल काग आली नाहीस? मी मज्जेत. अग सानू, नाही जमलं बेटा, आता आले ना, सांग बघू काय झालं काल. जाऊ दे, ते सगळं आई सांगेल तुला नमक मीठ लावून. माझं काम आहे ग तुझ्याकडे. काय ग, काय काम आहे तुझं? माझे काही ड्रेस होते अल्टर करायचे, करशील ना ग? हो दे की. सानूने तिच्या पर्स मधून 1000 रुपये काढले आणि अंजलीच्या हातात ठेवले. ठेव आणि माझे ड्रेस अगदीच सुंदर फिटिंगचे कर, फुकट नको मला काही तुझं. अंजली बघतच राहिली, मनात विचार करत होती, कसं कळलं हिला मला पैशाची गरज आहे हे. पण काहीच बोलली नाही. सानू, तुला नक्कीच आवडतील सगळे ड्रेस, आहेत कुठे? आणि ती सानूच्या मागे तिच्या खोलीत ड्रेस घ्यायला गेली. खोलीत राणी राजनशी फोनवर बोलत होती. सानू आणि अंजली खोलीत आल्या. सानू राणीला म्हणाली, पहला पहला प्यार है, पहली पहली बार है. अहो राजनराव, टाइम प्लीज, ब्रेक के बाद बात करो और आगे बढ़ो, बातों से काम नहीं चलेगा, दिमाग चलाओ, फिलहाल टाइम है आपके पास. राणीने ही फोन स्पीकर वर टाकला. समोरून उत्तर आलं, जी अब आप ही सहारा हो, आप जो बोलो. नंतर शांत झाला आणि म्हणाला, राणीची परीक्षा होऊन जाऊ द्या, तोवर मी इकडे सांभाळतो, सगळे सोबत येणारच, जरा वेळ द्या मला. दिला हो, वेळ दिलाच, काळजी घ्या. आत्या अंजलीला काल घडलेला सर्व प्रकार कळला होता आणि तिच्या रडक्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं.
जरा मनात काळजी होती, पण राजन राणीची लव्ह स्टोरी काही वेगळीच होती। आणि मुख्य म्हणजे राजन सोबत होता राणीच्या। मुळात लव्ह स्टोरी होती की ऑरेंज हेही सांगता येत नव्हतं, नाही का? हॉलमध्ये बसले असलेले भीमा काका आणि त्यांची बायको एकमेकांची अरुण समोर खेचत होते। अरुण, तुला म्हणून सांगू, ही ना मला हाच तो माझ्या पायात न बसणारे हिने घेतलेले जुते घालायला लावते रे, मी ना कंटाळलो आता। अरुण दादा, तुम्हाला तर माहित आहे हे जुते घातले की हे खाली हात परत येत नाही, मग काय होतं थोडं सहन करायला? काल घालायला तयार नव्हते, म्हणतात माझी अंधश्रद्धा आहे। बघा ना, आपल्या सानूचं लग्न जुळलं नसलं तरी राणीचं जुडलं ना। भीमा काका आणि सुनी काकूंचा प्रेमविवाह होता। त्या काळात प्रेमविवाह म्हणजे कसोटी होती, पण पार केली होती दोघांनी। भीमा, सुनीता आणि अरुण एकाच कॉलेजमध्ये होते। अरुणने बरीच मदत केली होती दोघांना, म्हणून आजही संबंध कायम होते त्यांचे। भीमा आणि सुनीता दोघेही जोडीला जोड होते। ते कुठेही असले की नुसता आनंद भरत असत। वातावरण कसं बदलायचं दोघांना पक्क जमत होत। भीमा काकांचा मुलगा परदेशात होता, सुनबाई फॉरेनर होती त्यांची, बऱ्याचदा जाऊन आले होते मुलाकडे। सुन विदेशी होती तरीही सगळं हसत आनंदाने स्वीकारलं होतं दोघांनी। मुलाच्या लग्नात हाऊस झाली नव्हती, मग जवळच्यांच्या मुलांचे लग्न जुळवून खूप मिरवायचे। एकमेकांना खेचून बोलण्यात त्यांना भारी आनंद भेटायचा। सुन इंग्रजी बोलणारी होती आणि मनमुळाव होती। मग सुनीताला सुनेसोबत भांडण्याचं स्वप्न पूर्ण झालं नव्हतं। मोजक बोलणं होत होत आणि भाषाही कळत नव्हती, तरीही तिची सुनीसोबत राहण्याची ओढ कमी होत नसायची। राहीला भांडणाचा प्रश्न तर मग भीमा काकांशी कुठेही त्या वाद घालायच्या आणि स्वतःला शांत करायच्या। आजही त्यांचं तेच सुरू होत। तुतू मॅम, तेवढ्यात आरती चहाचे कप घेऊन आली। हो ग, पण माझी सानू अजून किती दिवस बिना लग्नाची राहील? भीमा काकांनी चहाचा कप उचलला। अहो वहिनी साहेब, त्याने जन्माला घातलंय म्हणजे तिचा जोडीदार आहेच समजा। हा आता मला थोडा हा हिने घेतलेले जुते जास्त घालावे लागतील माझ्या सानूसाठी। हरकत नाही, माझ्या पोरीसाठी तेही करेन मी। मग काय, माझ्या सानूचं लग्न जुळल्याशिवाय मी काही हे जोडे टाकू देणार नाही। सुनीता, भीमा काकाची बायको ठसक्याने बोलली। मग काय, सर्वच हसायला लागले। नवरा बायकोचं नातच तसं ना जोडीदाराचं, सर्व नात्यांच्या पार एक वेगळंच नातं। बघूया पुढच्या भागात काय घडतं ते लवकरच। कथा कशी वाटली हे नक्की कळवा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। कथेच्या पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। खाली असलेली बेल क्लिक करा म्हणजे कथेचे नोटिफिकेशन आपणास मिळतील।